चावेडी येथील संजय कारभारी चंद्रे यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ गैरमार्गानं विरोधी प्रचारासाठी विखे गटानं राजकीय संबंध जोडून वापरलाय. या गृहस्थानं आणि त्यांचे चिरंजीव आदिनाथ यांनी विखेंची पोलखोल करून निलेश लंके यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांचा या घटनेशी संबंध नाही असं जाहीर केलंय. संजय कारभारी चंद्रे नामक नागरिकाला अज्ञातांनी मारहाण केली होती. मारहाण झालेल्या नागरिकानं आपण भीतीपोटी लंके यांच्या कार्यकर्त्यांबाबत गैरसमज केला, पण नंतर त्यांना जाणीव झाली की लंके यांचा या घटनेशी दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे. याउलट विखे गटाच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केली असावी आणि त्या अवस्थेमध्ये लंकेंचं नाव घेण्यास प्रवृत्त केलं असावं असा कयास लावला जातोय. काल माझ्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये हल्लेखोरांनी लंके साहेबांचं नाव घेतलं. लंके साहेबांचा आणि माझा वैयक्तिक कुठलाही विरोधक नाही किंवा कुठल्याही उमेदवाराशी माझा वैयक्तिक विरोध नाहीये. माझ्यावर हल्ला झाल्यामुळं मी घाबरलेल्या अवस्थेत ते जे वाक्य बोललो ते घाबरलेल्या अवस्थेत बोललेलो आहे. मी आदिनाथ संजय चंद्रे. काल माझ्या वडिलांवरती जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये हल्लेखोरांनी आदरणीय निलेश लंके साहेबांचं नाव घेतलं होतं. आता वडिलांनी ज्यावेळी स्टेटमेंट देत होते मीडिया आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये जे पुढील आरोपींनी नाव घेतलं त्याच याच्यानुसार निलेश लंके यांचं नाव घेतलं. परंतु त्यामागे कोणताही त्यांचा वैयक्तिक हेतू नव्हता. वैयक्तिक कोणताही आमचा विरोध नाही आहे निलेश लंके साहेबांना. आणि यामागे देखील आम्ही म्हणजे असं कोणत्याही राजकीय याच्यामध्ये ऍक्टिव्ह नव्हतो. जे काही आहे निलेश लंके साहेबांबद्दल आमचा मनापासून आदर आहे. त्यात कोणताही आम्हाला दबाव नाही, काही नाही. मी माझ्या वैयक्तिक याच्यातून हा व्हिडिओ व्हायरल करू राहिलो कारण की आम्हाला जे काही कालच्याला आमचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्याचं पूर्ण राजकीय भांडवल केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला वैयक्तिक खूप मनस्ताप होऊ राहिलेला आहे. आम्हाला भरपूर फोन येऊ राहिले. विनाकारण या आमच्या या गोष्टीचा भांडवल केलं जाऊ राहिलं. हे थांबलं गेलं पाहिजे. आणि आता जे पोलीस यंत्रणेकडून आम्हाला सपोर्टची गरज आहे. निष्पक्षपणे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जे काही आरोपी आहेत ते शोधले गेले पाहिजे. कोणत्याही आम्हाला निलेश लंकेंना ब्लेम करायचं नव्हतं. त्याचं फक्त पूर्णतः निष्पक्ष चाचणी झाली पाहिजे. बस. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, देवळाली प्रवरा. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू. सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध. गाईचं शुद्ध गावरान तूप. श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे. मोबाईल नंबर 84-68-81-64-40, 92-09-87-34-30, 82-37-64-32 आणि 82-37-54-04-32.